नमस्कार मुलांनो, एम के एस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरीचा माझी ओळख हा धडा शिकणार आहोत. सो किड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन, माय इंट्रोडक्शन फ्रॉम युअर मराठी बुक. दिस इज थर्ड स्टँडर्ड सार पब्लिकेशन मराठी बुक. ओके, सो हियर you can see one girl is there. Okay, she is standing over here. She has a school bag, book, and she is trying to say something. But ती काय सांगते, what she wants to tell. So she is introducing herself, म्हणजे ती स्वतःची ओळख सांगते. ओळख म्हणजे introduction, आणि माझी म्हणजे my. She is telling my introduction, means she is introducing herself. Now let's read the lesson and you will understand what she wants to tell. आता तुम्हाला सुद्धा तुमची इंट्रोडक्शन मराठीमध्ये सांगता आली पाहिजे. त्यासाठी काय करायचं की हा धडा वाचायचा, ह्याच्यातील शब्द लक्षात घ्यायचे. यू कॅन ऑल्सो टेल अबाउट युअर सेल्फ इन मराठी. ओके, यू need to introduce yourself in Marathi. If you want to learn Marathi, then you need to understand these small sentences, how to express yourself in Marathi. आता जर तुम्ही मराठी तुम्हाला बोलायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हळूहळू नक्की मराठी समजायला लागेल. कुठलीही भाषा तुम्हाला जर शिकायची असेल, then you need to understand each and every word of that language. तर आता आपण बघूया ह्या धड्यामध्ये काय सांगितलंय. हा धडा नीट वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की खूपच सोपा धडा आहे. माझे नाव मीरा आहे. सो दिस गर्ल इज टेलिंग दॅट माय नेम इज मीरा. त्या मुलीचं नाव काय आहे? मीरा. सो शी इज इंट्रोड्युसिंग हर सेल्फ. माय नेम इज मीरा. आता दुसरं वाक्य काय आहे? मी 9 वर्षाची आहे. आय एम 9 इयर्स ओल्ड. म्हणजे ती काय सांगते की मी 9 वर्षाची आहे. आय एम 9 इयर्स ओल्ड. वर्ष म्हणजे इयर्स, 9 म्हणजे 9. तर आता तुम्हाला जर तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर काय करायचं? माझे नाव, इथे तुमचं नाव घालायचं आहे. माझे नाव डॅश डॅश आहे. मी डॅश डॅश वर्षाची आहे. ओके, नाव थर्ड सेंटेन्स. मी इयत्ता तिसरीत आहे. म्हणजे काय? मी इयत्ता तिसरीत आहे म्हणजे आय एम इन थर्ड स्टँडर्ड. इयत्ता म्हणजे स्टँडर्ड. आय एम इन थर्ड स्टँडर्ड. मी मुंबई शहरात राहते. आय एम लिव्हिंग. राहते म्हणजे लिव्हिंग. आय एम लिव्हिंग इन मुंबई सिटी. शहर म्हणजे सिटी. सो शी इज इंट्रोड्युसिंग, शी इज टेलिंग हाऊ ओल्ड शी इज, which standard she is going, and which city she is living. माझ्या आईचे नाव नैना आहे. माझ्या आईचे म्हणजे माय मदर्स नेम इज नैना. माझ्या वडिलांचे नाव पराग आहे. माय फादर्स नेम इज पराग. ओके, असं हे इंट्रोडक्शन आहे. आता इथे ही मुलगी आहे. इफ देर इज अ बॉय देन ही कॅन ऑल्सो टेल द सेम एक्सेप्ट दिस वर्ड. ओके, म्हणजे आता उदाहरणार्थ मी मुंबई शहरात राहते. हे मुलगी असेल तर राहते, पण मुलगा असेल तर राहतो. मी मुंबई शहरात राहतो. बाकी हे सेम येणार.
माझ्या आईचे नाव नैना आहे, माझ्या वडिलांचे नाव पराग आहे, हे सेम येणार. माझ्या शाळेचे नाव सेंट मेरी आहे, सो माय स्कूल्स नेम इज सेंट मेरी. ओके, मी रोज शाळेत जाते. आय गो टू स्कूल, जाते मीन्स शी इज गोइंग. ओके, गो टू स्कूल एव्हरी डे, रोज मीन्स एव्हरी डे, शाळा मीन्स स्कूल. आय गो टू स्कूल डेली ऑर एव्हरी डे. आता इथे जर मुलगा असेल तर तो काय म्हणणार, मी रोज शाळेत जातो. नेक्स्ट सेंटेन्स, मला वाचायला खेळायला खूप आवडते, म्हणजे दिस इज हर हॉबी. शी इज टेलिंग आय लाईक, मला मीन्स आय. ओके, आय लाईक टू रीड प्ले व्हेरी मच, खूप आवडते. खूप मीन्स व्हेरी, आवडते मीन्स लाईक. मला वाचायला खेळायला खूप आवडते. आय लाईक टू रीड प्ले व्हेरी मच, आवडते मीन्स आय लाईक. मला मराठी विषय खूप आवडतो. आय लाईक मराठी सब्जेक्ट व्हेरी मच, म्हणजे मला मराठी विषय खूप आवडतो. आय लाईक, आवडणे मीन्स लाईक, मराठी सब्जेक्ट व्हेरी मच. आता इथे आवडते आहे, मुलगा असेल तर आवड, मला वाचायला खेळायला खूप आवडते, हे सेमच राहणार. पण इथे जर असेल मी रोज शाळेत जाते, इथे मुलगा असेल तर मी रोज शाळेत जातो. आता इथे मात्र क्रियापद बदललेलं नाही. हिअर द फॉर्म ऑफ वर्ब इज सेम, बट हिअर इट इज चेंजिंग. सो यू नीड टू अंडरस्टँड वेअर दिस वर्ब फॉर्म इज चेंजिंग, अँड वेन यू अंडरस्टँड मराठी स्लोली यू विल अंडरस्टँड द फॉर्म ऑफ वर्ब, विच फॉर्म ऑफ वर्ब यू शुड यूज. फॉर दॅट पर्पज यू नीड टू रीड द बुक ऑर रीड द लेसन्स रिपीटिवली. ओके, इफ यू आर रीडिंग इट टू टाइम्स थ्री टाइम्स देन यू विल स्लोली अंडरस्टँड द फॉर्म्स ऑफ वर्ब. ओके, वेअर टू यूज द सेम और डिफरंट वर्ब. समजते का? तर असा हा छोटासा धडा आहे, माय इंट्रोडक्शन. जर तुम्हाला हे माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या MKS गुरुकुलला सबस्क्राईब करा. हो, आणि तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.